सत्ता संघर्षाचा वाद उद्भवल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे निर्णय घेतले त्यातले बहुतांश निर्णय हे चुकीचे होते अशी टिप्पणी घटनापीठाने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली. मला फक्त संसदेच्या आणि विधिमंडळाच्या परंपरा माहीत आहेत, त्यानुसारच मी त्यावेळी विचार करून पावले उचलली होती. जेव्हा राजीनामा माझ्याकडे आला तेव्हा मी काय राजीनामा देऊ नका म्हणू का, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे माध्यमांशी ते बोलत होते. सत्ता संघर्षाचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला असून निकालानंतर शिंदे फडणवीस सरकार बचावल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे हे राजीनामा न देता बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल करता आले असते, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करताना केली. अपात्रतेचे प्रकरण निकाली काढण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील काळात कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष राहील. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा जो वापर केला तो कायद्याला धरून नव्हता, असे सांगत घटनापीठाने कोश्यारी यांच्यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. कोश्यारी यांच्या 3 मोठ्या चुका घटनापीठाने निदर्शनास आणून दिल्या. महाविकास आघाडी सरकार विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दिलेला नव्हता, त्यामुळे ठाकरे सरकारने विश्वास गमावला आहे की नाही हे राज्यपालांनी आधी तपासायला हवे होते, असे निरीक्षण सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदविले. कोणत्याही पक्षात अंतर्गत फूट पडलेली असली तरी अशा वेळी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणे हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही. कोश्यारी यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा वापर केला तो कायद्याला धरून नव्हता,